शिवम, काय झालं? असं तू अचानक का बोलवलंस? शिवम, काय झालंय? टेन्शन? नो 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 टेन्शन, सेलिब्रेशन. इनफॅक्ट माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सेलिब्रेशन, आणि सेलिब्रेशन तुझ्याशिवाय कसं शक्य होणार आहे म्हणून बोलवलं. कम 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 टँटडन शॅम्पेन. सेलिब्रेशन माणसाच्या हातात नाही, डोळ्यात दिसत. काय झालं? जे आजपर्यंत कधीही अगोवात घडलं नव्हतं ते आज घडलं. आज शिवम सारंगनी, दी शिवम सारंगनी, एका मुलीला प्रपोज केलं. टक 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 टक. यू मीन टू से तू नंदिनीला? काय म्हणाली ती? एनी गेसेस? तिना तुला नको गेस करूस, कारण आपला अंदाज चुकला ना की खूप त्रास होतो. एक गोष्ट मला कळली आहे, शिवम सारंग इज नॉट मेड फॉर दिस लव शो. शिवम सारंग के लाइफ में ना लव इज अ बॅड आयडिया. साला मी आयुष्यात पहिल्यांदा प्रेम केलं आणि माझा फ्लॉप शो झाला. शिवम सारंगनी प्रेमात माती खाल्ली. ए काय झालं सांगशील? चला, एवढा श्रीमंत माणूस आहे मी, इतके बंगले आहेत, गाड्या आहे, इतका पैसा आहे, साधं प्रेमात पडणं नाही अफोर्ड करू शकत. अगं तू नको नर्वस होऊ, हे बघ काही फरक पडत नाही. एका नंदिनीच्या नाही म्हणण्याने शिवम सारंगला काही फरक पडत नाही. मी तुला सांगतो, मी तिकडनं बाहेर पडलो ना, लगेच रोझी, सुझी, वनिला, अमिगो सगळ्यांना फोन केला. उद्यापासून बॅक टू गर्लफ्रेंड्स, बॅक टू लाईफ, बिकॉज शिवम सारंग रॉक्स. आणि त्याची सुरुवात आज आत्ता इथे, आणि त्यासाठी चेहरा ओला केल्यावर डोळ्यातलं पाणी लपतं असं वाटतं का तुला? कठीण आहे यार, नंदिनी शिवाय कठीण आहे. <laughs>